नवरात्रीत कोणकोणत्या कामापासून दूर राहावे? शारदीय नवरात्र सुरू झाले आहे. या दिवसामध्ये देवी दुर्गाच्या विविध रूपांची पूजा केली जाते. शास्त्रानुसार या 9 दिवसांमध्ये आपण काहीही अशुभ किंवा वाईट सवयी कामापासून दूर राहिल्यास देवी दुर्गा तसेच धनाची देवी महालक्ष्मीची कृपा प्राप्त होऊ शकते. देवीच्या कृपेने घरात धनाची वृद्धी होते, तसेच सर्व कामांमध्ये यश येते. तर येथे जाणून घेऊया या दिवसामध्ये कोणत्या कामापासून दूर राहावे. 1. सकाळी उशिरापर्यंत झोपू नये. तसं पाहायला गेलं तर निरोगी आणि यशस्वी आयुष्यासाठी दररोज सकाळी लवकर उठावे, परंतु अनेक लोक असे सकाळी उशिरा उठतात. शास्त्रानुसार शारदीय नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये सर्वांनी ब्रह्ममुहूर्तावर झोपेतून उठणे आवश्यक आहे. जे लोक या दिवशी सूर्योदयानंतर झोपून राहतात त्यांना महालक्ष्मीची कृपा प्राप्त होत नाही. 2. क्रोध चिडचिड करू नका. शारदीय नवरात्रीच्या दिवसामध्ये क्रोध तसे चिडचिड करणे अशुभ राहते. जे लोक या दिवसामध्ये राग राग करतात आणि चिडचिडतात त्यांना लक्ष्मीची कृपा होत नाही. घरामध्ये शांत आनंदाचे आणि पवित्र वातावरण कायम ठेवणे आवश्यक आहे. घरातील सर्व सदस्यांनी आनंदी मनाने सण साजरा करावा. ज्या घरामध्ये वाद कलह होतो त्या घरामध्ये देवीचा वास करत नाही. 3. मुलींना उष्टे जेवण देणे. मुलींना उष्टे जेवण विशेषतः नवरात्र काळात चुकूनही देऊ नये. या कृत्याला देवी स्वरूप मुलीचा अपमान मानले जाते. ज्या घरामध्ये नवरात्र काळात सर्वात पहिले मुलींना जीव घातले जाते व नंतर कुटुंबातील इतर सदस्य अन्न ग्रहण करतात त्या घरात देवी स्थिर निवास करते. 4. नखे कापणे. नखे कापणे हिंदू मान्यतेनुसार सौर कर्मातील एक मानले जाते. विविध हिंदू उत्सवामध्ये हे काम करणे वर्ज्य आहे. जो मनुष्य या गोष्टीकडे दुर्लक्ष करून नवरात्रीमध्ये नखे कापतो त्यावर देवी दुष्ट होते. नवरात्री काळामध्ये या कामापासून दूर राहण्याचा प्रयत्न करावा. 5. नशा करणे किंवा दारू पिणे. वास्तवमध्ये हे काम केव्हाही करणे चुकीचे आणि अधार्मिक मानले जाते, परंतु नवरात्रीमध्ये हे काम करणे महापाप मानले गेले आहे. एखादा व्यक्ती देवीची पूजा अर्चना उपवास करणारा परंतु तो नशासुद्धा करत असेल तर त्याची सर्व भक्ती व्यर्थ आहे. नवरात्र काळात हे घोर पाप करणाऱ्या व्यक्तीवर देवी नेहमीसाठी रुष्ट होत असते. 6. दाढी करणे किंवा केस कापणे. दाढी करणे किंवा केस कापणे सुद्धा क्षोर कर्म मानले जाते. हे कर्म श्राद्ध पक्ष नवरात्र यासारख्या काळामध्ये करू नये. जे लोक नवरात्रीमध्ये या गोष्टीकडे लक्ष देतात त्यांच्यावर देवी नेहमी प्रसन्न राहते आणि अशा घरातील सदस्यांचे सर्व कार्य निर्विघ्नपणे पूर्ण होतात. 7. मांसाहार. मांस खाणे हिंदू धर्मामध्ये पूर्णतः वर्ज्य आहे. अनेक धर्मग्रंथामध्ये मांसाहार करण्याचे दुष्परिणाम सांगण्यात आलेले आहेत. मांसाहार करणाऱ्या व्यक्तीवर देवी नेहमी रुष्ट राहते आणि यामुळे त्या व्यक्तीला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. धर्मग्रंथामधील वर्णनानुसार मांस खाणाऱ्या व्यक्तीला नरक यातना भोगाव्या लागतात. नवरात्रामधील ही विशेष माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. जय माता दी.